नमस्ते, जय सद्गुरु। रेशमा कोकण किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ना कोकणात जसे गावाकडं काकडीचा टोपातला बनवतात तो आज पाहणार आहोत आपण कसं बनवतात। इथे मी दोन काकड्या घेतलेल्या आहेत छान अशा हिरव्या। इथे विलायची पावडर घेतलेले, इथे घेतलेले तांदूळ, ते आपल्याला भाजून घ्यायचे आहे स्वच्छ असं। आता त्याला कापडने ओल्या कापडने आधी पुसून घ्यायचे आपण आणि मग भाजायचे त्यांना। इथे मी एक वाटी गूळ घेतलेले आहे। तांदूळ कोणतेही वापरा तुम्ही, घरी असतात आपल्या रेशनिंगचे ते किंवा दुकानातून बाजारातून आणलेले असतील आपल्याकडे ते वापरले तरी चालते। आता आपण आधी ना तांदूळ भाजून घेऊया। आता इथे मी एक ओला रुमाल घेतलेला आहे, त्याच्यावरती आपल्याला हे तांदूळ घ्यायचे। तुमच्याकडे धुतलेले तांदूळ असतील तरी चालेल, पण धुवून असे जास्त वेळ ठेवायचे नाही, वाळवून घ्यायचे लवकर ते, नाही तर त्याचे ना असं होत नाही टोपातला छान असा। तर ह्याचे आपण पुसून घ्यायचे छान ओले ओल्या कापडने तांदूळ, म्हणजे जे काय घाण असते ना तांदळाला पावडर लावलेली ती जाते त्याची। तर हे ओल्या कापडाने असे पुसून घ्यायचे आपण। ते मी पुसून घेते पहा, हे झालेले तांदूळ पुसून आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचे। आता इथे मी पॅन गरम करायला लावून घेतला, त्याच्यामध्ये आपल्याला येत नाही तांदूळ घ्यायचे आणि भाजून घ्यायचे। खमंग असा वास आला पाहिजे तांदळांना आणि करपले नाही पाहिजे आपल्याला, असे एकसारखे हलवून ते छान भाजून घ्यायचे आपल्याला। आणि तांदूळ आहेत ना आपल्याला बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचे, चांगले आतपर्यंत तांदूळ छान असे भाजल्या गेले पाहिजेत। तर आपण टोपातला करतो ना त्याला छान वास असा खमंग वास सुटतो त्याला, त्यासाठी आपण तांदूळ घेताना भाजून छान घ्यायचे पहिले बारीक गॅसवरती छान भाजून घ्यायचे। थोडा वेळ लागतो तांदूळ भाजायला, पण ते छान भाजले पाहिजेत तांदूळ। हे पहा आपले तांदूळ आता भाजत आलेले, अजून थोडा वेळ भाजावे लागतील, थोडा वेळ म्हणजे एकदम थोडा वेळ, थोडा वेळात होईल ते। हे पहा आता हे छान असे भाजून झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करूया आणि हे एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड करून घ्यायचे आपल्याला। थंड झाले ना की मिक्सरला वाटूया आपण। हे पहा कसे भाजून घेतले। हे पहा आता हे तांदूळ आपले छान असे गाठ झालेले। आता रव्या टाईप आहे ना, रव्यापेक्षा पण थोडे जाडसर वाटले तरी चालते। आता हे आपण पण बारीक पीठ करून घ्यायचं नाही आपल्याला मिक्सरमध्ये, जाड जाडच वाटून घ्यायचं आपल्याला एकदम। मिक्सर आपण जसं मसाल्याला फिरून घेतो किंवा कोणती ग्रेव्ही बनवताना तसं नाही करायचं, प्युरी वन टोमॅटोची वगैरे बनवतो तसं थोडं लहान मोठं बारीक मोठं असं करत जायचं आणि ते फिरवायचं थांबवायचं, फिरवायचं थांबायचं असं करून हे जाडसर वाटून घ्यायचं आहेत आपल्याला। हे पहा आता आपण हे असं जाडसर वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये। आता हे बाजूला ठेवू आणि आपण आपले काकडीची साल काढायला घेऊया। साल नाही काढून घेतली तरी चालते, छान लागते कारण कोवळे असते ना काकडी आपले, त्यामुळं छान लागते। आता मी काढून घेते आणि आपल्याला जर काकडीचं कडवटपणा पाहायचा असतो ना तर ते काकडे आहे ना हे वरचं शेंड काढायचं आणि हे असं चोलून घ्यायचं, त्याला फेसेस तो सर चांगलं चोलायचं, त्याचं कडवट पण आहे ना ते निघून जातं। किंवा चाकून पाहिले तरी चालेल, कडू असली तर पूर्ण सगळं कडू होऊन जाईल, त्याच्या साईडले पहिलं आपण खाऊन चेक करून पाहिजे। आता आहे ना आपण काकडीच्या साईडचे डेटा काढून घेतले आपण, आता किसून घेऊया। कोणत्याही किसणीवरती तुम्ही किसून घेतली तरी चालेल।
तर मी हे किसून किसून घेते छान असे काकडी आपल्याला। आता इथे काकडी किसून झालेले, त्याच्यामध्ये जर जाड बी असतील किंवा जून झालेले बी तर ती बाजूला करायची, बी घ्यायची नाही। त्याच्यामध्ये इथे मी काढून घेतल्या त्याच्यामधल्या बिया अशा बाजूला, याच्यात कुठे कुठे असतात ना तर त्या काढून घेतलेल्या आहेत बिया। आता आपण पातेल्यामध्ये घेऊया। आता इथे मी पातेल्या घेतलं आहे, त्या पातेल्यामध्ये आपण जे तांदळाची कणी करून घेतली ना मिक्सरमध्ये ती घ्यायची। आता त्याच्यामध्ये आपल्याला काकडीचा केस घ्यायचा आहे, त्याच्यातला पाणी जो आहे ना तो आपल्याला असा एक्स्ट्राचं पाणी पिळून घ्यायचं आहे, आणि मग याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे। पण पाणी तो फेकायचा नाही आहे आपल्याला, आधी त्याचीही गरज लागणार आहे आपल्याला। हे आता याच्यामध्ये एक चमचा फूल भरून मी इलायची पावडर वापरले। आता आपल्याला जेवढा हवं तेवढं गूळ वापरायचं आहे, जेवढं गोड तुम्हाला हवं असेल तेवढं तुम्ही गूळ वापरा। आता मी आधी हे गूळ ना याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे, आणि ते आपण गॅसवरती ठेवायचं आहे। आधी याला मिक्स करायचं आणि गॅसवरती ठेवून घ्यायचं। आता हे गूळ आहे ना एकसारखं मिक्स करते, हवं असेल तर आपल्या जे काकडीचं पाणी आलेलं आहे ना ते थोडंसं वापरलं तरी चालेल। आता ह्याच्यामध्ये आधी आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। हे पहा इथे मी एक वाटी भरून पूर्ण हे बाऊल भरून गूळ घेतलं होतं, त्यातलं पाऊण वाटी वापरलं जवळजवळ गूळ। आता हे पाववाटी गूळ राहिलेलं आहे थोडं त्याच्यामध्ये। आता हे एवढं गूळ त्याच्यासाठी परफेक्ट आहे। तर हे आता आपल्याला आधी गॅसवरती घ्यायचं आहे त्याला गरम करून। आता इथे मी गॅस लावून घेतला आहे, पातळ गॅसवरती ठेवून घेतला आहे। आता हे आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे छान। आता गुळाचे जे खडे आहेत ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये विरघळवून घ्यायचे आहेत। आता एकसारखं हलवायचं, कारण ते खाली लागलं नाही पाहिजे, गुळाचा कुठेही खडा राहिला की तो पातेल्याला चिकटतो। आता हे पहा ह्याच्यामधलं आहे ना गुळ पूर्ण विरघळले। आता हे आपण उतरून घेऊया, आणि तुम्हाला जर हवं असेल तुमच्या जर सारंगला पाणी नाही सुटलं त्या काकडीच्या रसाला तर तुम्ही त्याच्यामध्ये जे काकडीचं पाणी येतं ना शिल्लक ते वापरलं तरी चालेल। आता इथे आहे ना हे मी उतरून घेतलं, आणि इकडे ना एका साईडला मी एका पातेल्यामध्ये पाणी लावलं होतं जे गरम होण्यासाठी। हे पा आता हे पाणी छान असं गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला ना स्टँड ठेवायचं आहे। स्टँड ठेवलं, आता हे जे एक छान गरम करून घेतलं ना पाणी, आपण उकळी काढून घेतले मी पाण्याला, जो पातेल आहे ना आपण तो ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायचा, आणि 15 ते 20 मिनटं आपल्याला ते छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। आता ते त्याच्यावरती आपल्याला झाकण मारायचं आहे आता, आणि आता ते शिजवून घ्यायचं आपल्याला। आता आपली 20 मिनटं झालेले तर आपण ना झाकण काढून पाहूया। हे पहा असं झालेले, ते शिजलेलं। आपण ना आता त्याच्यावरती एक छोटी ताटली घ्यायची, आणि ती आता आपल्याला ह्याच्यावरती मारायचे, आणि आपल्याला अजून 5 मिनटं आहे ना त्याला टाकून घ्यायचे आता बारीक गॅसवरती। किंवा तुम्ही ह्या पातेला आता त्याच्यातून काढून बाहेर बारीक गॅसवरती ठेवून दिलात झाकण मारून तरी चालेल। आणि ह्याला टोपातलं का म्हणतात, कारण ह्याला टोपामध्येच केलं जातं म्हणून त्याला टोपातलं म्हणतात। आणि गावाला येते रात्रभर चुलीवरती असं ठेवतात, करून थोडंसं विस्त करून ठेवतात, आणि ते रात्रभर छान असं शिजतं, त्यामुळे त्याला टोपातलं असं म्हणतात। हे पाहताना आपण याचं झाकण काढून घेऊया। आता हे एकदम गरम आहे त्यामुळे आपल्याला
झाकण मी बारीक गॅसवर करून ते शिजवून घेते. त्यामुळे मी गॅस बंद करते आणि हे पूर्ण आपल्याला असंच ह्याच्यामध्ये आता झाकण ठेवून शिजवून पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये थंड होऊन द्यायचं आहे. त्याच्याच वाप्याने त्याला थंड पण होऊन द्यायचं आहे आणि आतल्या आतमध्ये आपल्याला ते शिजवून पण घ्यायचं. आता हे पूर्ण एकदम थंड झालं पाहिजे, काढता आलं पाहिजे आपल्याला हाताने, असं आपण ते करून घ्यायचं आहे. आता हे पहा छान असं थंड झालेलं आहे, तर आपण हे काढून घेऊया बाहेर. पण एकदम असं थोडंफार गरम असलं पाहिजे, एकदम थंड करून खाण्यात काही म्हणजे अशी टेस्ट एवढी छान लागत नाही जेवढी गरम असताना टेस्ट लागते ती. हे बघा तर एवढं थोडंफार गरम लागतं त्याला. आता आपण हे काढून घेऊया बाय. हे पहा करून पहा नक्की घरी, खायला पण छान लागतो. कसं वाटलं नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. अशाच रेसिपी पाहत राहा, खात राहा, खुश राहा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.